90 ते दशक वाहत होते वारे परिवर्तनाचे. परिवर्तन दळणवळणामधील, टेक्नॉलॉजीमधील, राजकीय क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील, औद्योगिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, मेडिकल क्षेत्रातील, ह्या सर्व क्षेत्रात परिवर्तन होणारा तो काळ. त्या काळातील गरजांची परिपूर्ती करण्यासाठी कौशल इंजिनियर आणि अभ्यासू विश्वासू डॉक्टरांची आवश्यकता भासणार ही जणू चाहूल अकोल्यातील दोन ध्येयवेड्या तरुणांना लागली. ही दोन ध्येयवेडे तरुण एकत्र आली व राष्ट्रीय स्तरावर अकोल्यातून कौशल्यपूर्ण इंजिनियर आणि विश्वासू डॉक्टर निर्माण करण्यासाठी त्यांना योग्य अशी शिक्षण पद्धती देऊन दर्जेदार मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी एक शैक्षणिक दालन त्यांनी उभे केले. ही दोन ध्येयवेडी तरुण म्हणजे प्राध्यापक राजेश जोध आणि प्राध्यापक अजय देशपांडे. तर 1995 जेव्हा आम्ही ही सुरुवात केली, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे की आपले महाराष्ट्रामधले विद्यार्थी आहेत त्यांचा जाण्याचा नंबर जो आहे फार कमी होता. आणि संपूर्ण भारतामधल्या ज्या की मेडिकल कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, याच्यामध्ये 15% जागा ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राखीव होत्या. आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्रात एकही विद्यार्थी कधी गेलेला नव्हता. कारण की मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन म्हटल्यानंतर मेडिकल एंट्रन्स काय हीच पहिले लोकांना कल्पना नव्हती की इथे काय असतं. PMT परीक्षा काय आहे याचं पूर्वीचं नाव जे होतं AIPMT, तर AIPMT म्हणजे काय, 15% जागा कशा असतात, त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी कसे काय जाऊ शकतात हे कन्व्हिन्स करायला आम्हाला खूप अडचण गेली. म्हणजे अक्षरशः आम्ही हैराण झालो होतो. पालकांना ते पल्लीच नाही पडायचं की आपलासुद्धा पाल्य त्याच्यामध्ये जाऊ शकेल. त्या पालकांना ही माहिती कशी आपण सांगावी, तर त्यासाठी 1995 आम्ही हे एक प्रॉस्पेक्टस तयार केलं. याची जाणीव आम्हाला झाली की आता काहीतरी आपल्याला माहितीपत्रक तयार करावं लागेल. कारण की महाराष्ट्रामधला हा आपला पहिला क्लास, त्याच्यामध्ये हा मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशनचा गायडन्स करण्याचा क्लास. आमच्या या पर्टिक्युलर क्लासला जवळपास 30 ते 40 गेस्ट लेक्चरर यायचे. त्यांनी पूर्ण आम्हाला खूप सहकार्य केलं. तर असे 30 ते 40 गेस्ट लेक्चर बोलून आपण विद्यार्थ्यांना अगदी मुबलक फीमध्ये शिकवणं चालू केलं. आणि त्याच वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून एक धर्मेश खत्री नावाचा विद्यार्थी आमच्या क्लासमधून NCERTच्या परीक्षामध्ये, CBSEच्या PMTमध्ये, AIPMTमध्ये तो प्रथम आला. 1995 नंतर मग 96, 97, 98 आम्हाला विदर्भ टॉपर मिळत गेले. महाराष्ट्रामध्ये चांगला रिझल्ट आला. मग लोकांना कळायला लागले की 15% सुद्धा आपली पोझिशन राहू शकते. दरवर्षी आम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळाले. आणि मग हळूहळू आम्ही चांगल्या शिक्षकांसोबत जोडत गेलो. मग आम्हाला प्रश्न पडायचा, आता केमिस्ट्री शिकवायचं कसं, केमिस्ट्रीचं आम्हाला अडचण जायची. म्हणून आमच्याकडे जे विद्यार्थी यायचे 12वीमधून, आम्ही त्यांना विचारलं की केमिस्ट्री शिकायला कुठे जातो. त्यांनी नाव दिलं देशपांडे सरांचं. आणि ते तेव्हा त्यांना भैया देशपांडे म्हणून ओळखायचे. म्हटलं हे भैया कोण आहे, आपण त्यांना बोलूया. माझे स्वतःचे अगोदर देशपांडे कोचिंग क्लासेस नावाने 1996-97 क्लासेस ऑलरेडी अस्तित्वात होते. पण मग त्यावेळी असा मुद्दा होता की विद्यार्थी प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशनला जायचे. म्हणजे फिजिक्सला ते दुसऱ्या ठिकाणी जायचे, केमिस्ट्रीला माझ्याकडे यायचे देशपांडे कोचिंग क्लासेसला, बायोलॉजीला ते दुसऱ्या ठिकाणी जायचे. मग बाकीच्या विषयांसाठी माझ्या पोरांना इकडे तिकडे फरफटवायची, मग ते या ठिकाणून त्या ठिकाणी असंच स्ट्रगल करायचे. तर मग आम्ही भैया देशपांड्यांना आमच्याकडे विनंती केली की तुम्ही आमच्याकडे केमिस्ट्रीसाठी शिकवायला या. तर माझ्या डोक्यात असा विचार आला की माझ्यासारखे चांगले शिक्षक जे विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याच्या प्रवृत्तीचे असतील असे माझ्यासोबत असायला पाहिजे. तर मग आम्ही भैया देशपांड्यांना आमच्याकडे विनंती केली की तुम्ही आमच्याकडे केमिस्ट्रीसाठी शिकवायला या. म्हणून मग मी 1999 जो सरांना जॉईन झालो, तेव्हापासून मग आमचं हे मिक्स नावाचं प्रस्थ सुरू झालं. आजपर्यंत मिक्सने असंख्य विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग शाखेला दिलेत. अर्थातच त्यांना ह्या स्थानापर्यंत पोहोचविण्यासाठी कारणीभूत ठरली आहे मिक्सने निर्माण केलेली एज्युकेशन सिस्टीम. की मागील 22 वर्षापासून मी आणि देशपांडे सर स्वतः या मिक्सचे डायरेक्टर म्हणून आम्ही आहोत. देशपांडे सर हे केमिस्ट्री शिकवतात आहे आणि मी स्वतः बायोलॉजी शिकवत आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आमची जी सिस्टीम आहे ही फार महत्त्वाची आहे. कुठल्याही इन्स्टिट्यूटचं नाव जे आहे हे एका शिक्षकांमुळे किंवा एका टीचरमुळे किंवा एका व्यक्तीमुळे नसतं, ह्या सिस्टीममुळे असतं. जो काही रिझल्ट असतो तो सिस्टीमचा रिझल्ट असतो. आमच्या इथे जसं नीट परीक्षा गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली, त्या नीटच्या अगोदरपासूनच आम्ही 10 वर्षापूर्वी आमची AIPMTची बॅच चालू केली होती.
आमच्या त्या AIPMTचा बॅचचा एवढा चांगला रिझल्ट होता की पहिल्याच वर्षी आमचे 9 विद्यार्थी KMला गेले. तेव्हा आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की आम्ही AIPMTचं नॅशनल लेवलचं आम्ही घेऊ शकतो. त्यानंतर आम्ही काय करतो, अभ्यास करून घेतो. जे जे विद्यार्थी आमच्या टेस्टमध्ये 80% कमी आले तर यांचं काय, बाकी ठिकाणी जनरल ते होतं की एखादा विद्यार्थी चांगला असेल त्यांच्याकडे लक्ष देणे, आम्ही तसं करत नाही. आम्ही काय करतो, एक मार्जिन आखतो की 80%च्या खाली विद्यार्थी जे काही आपल्या टेस्टमध्ये आले त्यांना आम्ही परत दुपारी बोलवतो, त्यांना परत आमचे सब्जेक्ट परत शिकवतो, परत त्यांचे टेस्ट घेतो आणि परत त्यांना त्या लेवलपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. त्या विद्यार्थ्याच्या समाधानापर्यंत आम्ही शिकवत राहतो. ते आमची फॅकल्टी त्यांनासुद्धा आम्ही हेच इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. त्याच्यामुळे आम्ही जे काही आम्हाला हवं ते आम्ही करून घेतो. सिस्टीम वर्क्स. संध्याकाळी 6 ते 8 हा आमच्या विद्यार्थ्यांचा डिफिकल्टी सेशन असतो. समजा काही विद्यार्थी वर्गामध्ये डिफिकल्टी नाही विचारू शकत तर त्यांनी संध्याकाळी 6 यावं आणि पर्सनल डिफिकल्टी आपल्या रिस्पेक्टिव टीचरला विचारावी, एवढं आम्ही त्यांना मुबलकता दिलेली आहे. मिक्सचं बेसिक फंडामेंटल आहे की विद्यार्थ्याला समजेपर्यंत शिकविणे. 5 बोटंसारखी नाही आहेत, तर प्रत्येक विद्यार्थ्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्ही शिकवितो. हे अत्यंत महत्त्वाचं एक आमच्याकडचं एक प्लस पॉईंट आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामकरिता विद्यार्थी फक्त विषय पाठ करून चांगला रिझल्ट देऊ शकत नाही. म्हणजे इट इज अ कॉमन प्रोव्हर्ब, टू नो समथिंग अँड टू अंडरस्टँड समथिंग, दीज आर द टू डिफरंट थिंग्स. फॉर अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इट हॅज टू बी इन द अंडरस्टँडिंग. आणि मिक्स माझ्या मते ही एक अशी इन्स्टिट्यूट आहे जिथे विद्यार्थ्यांना कितीही प्रश्न विचारण्याची मुभा आहे. कारण लर्निंग प्रोसेस कॅन बी बेस्ड डन नॉट ओनली बाय आन्सरिंग द क्वेश्चन्स बट बाय आस्किंग द क्वेश्चन्स. त्याच्यामुळे मिक्स हे जे काही डिफरंट आहे बाकी क्लासेसपेक्षा असं मला जे वाटतं वैयक्तिकरित्या, की इथे आम्ही विद्यार्थ्यांना भरपूर वेळ देतो. वर्गामध्ये शिकवत असताना त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असतं की ते कितीही वेळा विचारू शकतात. नॉट ओनली धीस, पण क्लासेस संपल्यानंतर सुद्धा, म्हणजे लिटरली रात्री 11-12 वाजेपर्यंत आम्ही इथे स्वतः जातींनी वर्गामध्ये उपलब्ध असतो, ऑफिसमध्ये उपलब्ध असतो, लायब्ररी सुरू असते. रात्री 11 मुलं डिफिकल्टीसाठी आमच्याकडे येतच असतात. मिक्सने विकसित केलेल्या ह्या एज्युकेशन सिस्टीमचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे येथील फॅकल्टी. राष्ट्रीय स्तरावर अध्यापनाचा अनुभव असलेली अनुभवी आणि सतत समर्पित भावनेतून अध्यापन करणारी फॅकल्टी विद्यार्थ्यांना अविरत मार्गदर्शन करीत असतात. मिक्समध्ये विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कम्युनिकेशन स्किल, डिसिजन मेकिंगचे स्किल अशा प्रकारचे वेगवेगळे सेमिनार घेतले जातात. पालकांना सातत्यपूर्ण उपक्रमांची माहिती व्हावी आणि मुलांची शैक्षणिक स्थिती समजवून सांगण्यासाठी पॅरेंट्स मीटिंग हा मिक्सचा प्रमुख आधार आहे. अनुभवी आणि मिक्समधून चांगल्या मेडिकल इंजिनिअरिंगला लागलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव कथन, परिश्रम गाथा आणि आंतरसंवाद सतत आयोजित केले जातात. नीटच्या परीक्षेचे दडपण वाटू नये, त्यामध्ये सहजता यावी म्हणून अगदी 11 प्रत्येक चॅप्टरवर नीटच्या धर्तीवर काठिण्य पातळी ठेवून सतत टेस्ट सिरीज घेतल्या जातात. यथायोग्य मार्गदर्शनातून विद्यार्थी विकसित होत जातात आणि एकदा सशक्त होऊन खंबीर होऊन आपली मतं मांडतात. वन थिंग आय वुड लाईक टू टेल अबाउट देशपांडे सर अँड ज्योत सर इज दॅट द डेडिकेशन विथ विच दे टीच स्टुडंट्स, द पर्सनल अटॅचमेंट विच दे ॲड, अँड द वे दे टॉक टू स्टुडंट्स अँड दे मोटिवेट द स्टुडंट्स. ज्योत सर एक असे लेक्चरर आहेत, ही इज मोर लाईक अ फ्रेंड टू यू. मीन्स असं असे शिकवतात ते की घरी जाऊन वाचच नाही लागत. और सच्ची उन्होंने बायो इतना अच्छा पढ़ाया, लाइक मुझे अगर 100 आए बायो में तो मैं उसका पूरा 100% ज्योत सर के वजह से है, जो भी 100 आए मार्क्स. और ज्योत सर ने जो हमको बहुत सारी शॉर्टकट टेक्निक्स कही थी बायोलॉजी में, जैसे 12 क्रेनियल नर्व्स है तो उसका कौन सा फंक्शन क्या है, तो उसका शॉर्ट फॉर्म जैसे मोमो मीमो मी सेमी मी मोमो, वो अभी भी याद आता है. क्रेब्स साइकल्स के शॉर्ट फॉर्म. बायोलॉजी, ज्योत सर इज द गॉड फॉर बायोलॉजी. आई मस्ट से the way he used to teach us, kabhi aisa nahi laga ki bio ek bore subject hai. In fact we used to enjoy biology like anything.
जोत सरांचं जे टीचिंग होतं इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव. जो सर को अगर बोला कि सर आप रिपीट करके दो, ये समझा नहीं आपने जो पढ़ाया, सर पूरा एट टू जेड रिपीट करके देते जोत सर. तो भी जोत सर वॉज वेरी थरो कंसेप्चुअल एंड वॉज वेरी अप टू डेट इन टीचिंग. ही मेड रिलेटिवली लेस इंटरेस्टिंग सब्जेक्ट वेरी इंटरेस्टिंग फॉर मी. अजय देशपांडे सर, ही टॉट मी, वी यूज टू कॉल हिम भैया सर. हिज मेथड ऑफ टीचिंग इज सच दैट वी यूज टू रिमेंबर वॉट एवर ही टॉट अस. He used to be very jolly with us and he used to teach us everything like fun. Deshpande sarani chemistry ja sahajtene ani ja maitripurvak paddhatine shikavla vele prasangi samjha kahi chuka zalya ta te sudhravlya amcha kadna kahi halgarje pana zala tyasathi shiksha deli. मुझे एक चीज बहुत ज्यादा जो याद आती देशपांडे सर की, तुम क्वेश्चन पूछो, तुम डाउट पूछो. एक रुपए इनाम. हाँ, एक रुपए इनाम. अगर दस डाउट्स पे हो तो एक रुपए इनाम मिलेगा तुमको. बट अब ऐसा लगता कि वही डाउट्स ने हमको आज लाइक जहाँ है वहाँ पहुँचाया है. एंड इतना मजा आता था सर के साथ पढ़ने में कि हमें कभी केमिस्ट्री एकदम बहुत ही ईजी लगा. सर के पास में कभी भी हम कोई डिफिकल्टी लेके जाते थे तो सर बहुत ही अच्छे से हमें एक्सप्लेन करते थे एंड ही ऑलवेज यूज टू गिव अस टाइम. His brain teaser problems were used to be very helpful. They made us strong and used to they help us understanding the various tricks which are used in CET questions. I still remember some of his mnemonics and tricks which he used to teach us. So यहाँ पे सिर्फ सर अपने study के बारे में care नहीं करते, अपने personal problems, health problems इस पे भी care करते ताकि उसका effect अपने study पे ना हो. तो सर अपने इस पर भी ध्यान रखते कि अपन फेसबुक पे एक्टिव है या नहीं, तो वो भी डिस्ट्रैक्शन से सर ने हमको दूर रखा. इनफैक्ट वी कैन से दैट फ्रॉम जोत सर वी लर्न हाउ बायोलॉजी कैन बी लर्न इन द मोस्ट इंटरेस्टिंग वे एंड फ्रॉम देशपांडे सर वी लर्न हाउ केमिस्ट्री कैन बी लर्न इन द मोस्ट फनी वे. एंड आई मस्ट से आई ओ लॉट ऑफ माय सक्सेस टू देशपांडे सर एंड जोत सर. या विद्यार्थ्यांच्या समवेत शालेय स्तरापासून भविष्यातील चांगले डॉक्टर्स व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची दिशा ठरवण्यासाठी 8वी 9वी 10वीच्या फाउंडेशन बॅचेस घेतल्या जातात, जेणेकरून 8वीपासूनच नीट आणि JEE संकल्पना विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट होते. फाउंडेशन मीन्स इट इज द बेसिक दॅट द स्टुडंट हॅज टू प्रिपेअर इन हिज स्कॉलॅस्टिक लाईफ अँड दिस फाउंडेशन इज गोइंग टू हेल्प द स्टुडंट इन फ्युचर व्हॉट एव्हर फील्ड ही मे चूज. मे बी ही चूजेस नीट ऑर मेडिकल फील्ड ऑर द JEE थ्रू JEE मेन द इंजिनिअरिंग फील्ड. Or suppose he wants to become a scientist or an agriculturist. But in any of these fields, the basics of science and maths, they must be clear at the scholastic level. And that is the objective why foundation is necessary or foundation coaching is necessary. So in foundation, what we do, we means teach the subject as well as prepare the concept of the student through various activities which will help them to understand the concept. I feel very proud to tell you that ki MIGS is the pioneer in the field of foundation when acolytes might not be knowing earlier ki what foundation is. So in that year 2000, myself, that is Archana Pandit, along with Deshpande sir and Jyot sir, we insisted to begin the batch of foundation, and the results are miraculous, we should say, because the students, they were selected mostly for the prestigious colleges in Maharashtra as well as out of Maharashtra, like AIIMS Delhi, CMC Vellore. So this is the outcome of the foundation batch, I can say. Akola jillacha avaka आणि विदर्भाचे कार्यक्षेत्र लक्षात घेता मिक्सची दोन प्रमुख दालनं अकोल्यात मोठ्या दिमाखानं उभी आहेत. मिक्स कॉर्पोरेट ऑफिस, मिक्स कॅम्पस. यामध्ये वाहनांची वर्दळ होऊ नये व सुरक्षितता राहावी यासाठी पार्किंग व्यवस्था, विद्यार्थ्यांना बैठकीमध्ये आणि क्लासरूममध्ये वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक राहावे यासाठी एअर कंडिशन क्लासरूम्स, सातत्यपूर्ण अभ्यास आणि वाचनाची सवय विकसित व्हावी यासाठी लायब्ररी, अध्ययन व अध्यापनात सहजता यावी यासाठी डिजिटल बोर्ड. मिक्सचे क्वेश्चन पेपर्स, सॉल्व्ड आन्सर्स, विविध टेस्ट सिरीज, सॉल्ड आयडियल आन्सर शीट ह्या संपूर्ण उपलब्धीसह मिक्सचा एज्युटॅब
सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा आणि उत्साह निर्माण करण्यासाठी ब्रेकफास्टची व्यवस्था. संपूर्ण परिसर सौर ऊर्जेने युक्त असून कॅम्पस इको फ्रेंडली करण्यात आलेले आहे. मिक्स आपल्या शैक्षणिक दायित्वासोबत सामाजिक दायित्वाचे सुद्धा भान ठेवते. सामाजिक भान हे एका शिक्षकाने ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जर एका शिक्षकाने एखादी चांगली गोष्ट केली तर त्याच्यासोबत शिकणारे 1500 पोरं ते ऑब्झर्व करत असतात. मी आणि ज्योत सर दोघं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून, गरिबीतून शिकून आम्ही वर आलेलो आहोत, त्याच्यामुळे गरिबी काय चीज आहे हे आम्हाला खूप चांगल्या रीतीने माहिती आहे. आम्हाला समाजामध्ये अशी विद्यार्थी दिसले की त्यांच्या पालकांची परिस्थिती अगदी फारच अगदी हलाखीची आहे, पण त्यांची शिकण्याची इच्छा, त्यांना पाल्यांना शिकवण्याची इच्छा फार प्रगट आहे, असे काही आम्ही विद्यार्थी निवडले. त्यामध्ये मला आठवतं की 2005 एक विद्यार्थी, त्याचे पालक आपल्या इथे माने टॉकीज म्हणून आहे, त्याच्यासमोर त्यांची खरमुऱ्याची गाडी होती. ते पालक माझ्याकडे आले आणि म्हणाले की सर, माझ्याकडे तर काही फी मी काही भरू शकत नाही, परंतु जेवढे काही मला महिन्यातून जमेल मी तेवढं काही तुम्हाला देऊ शकेल. म्हटलं तुम्ही काय करता? ते म्हणजे म्हणे खरमुऱ्याची गाडी आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही विद्यार्थ्याला पाठवा. म्हटलं तो जर आमच्या पहिल्या 10 आला तर त्याची पूर्ण फी आम्ही भरू, त्याचा पूर्ण खर्चसुद्धा आम्ही करू. तर मला आश्चर्य वाटलं की त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्याला मागे टाकून पहिल्या 10 तो आला आणि तो सध्या आता PG करतो आहे. गव्हर्नमेंट GMC नागपूरमध्ये त्यांनी एज्युकेशन केलं, आता तो PG झालेला आहे आणि त्याचं हॉस्पिटलसुद्धा झालेलं आहे. आता आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पालक येतात. काही खूप चांगले श्रीमंत घरचे आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्र्यांच्या पुरापासून तर अतिशय हलाखीच्या परिस्थितीत काही आपण म्हणतो की बा एकदम मोलमजुरी करणारे शेतकऱ्यांचे, शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करणाऱ्या मजुरांचे पोरसुद्धा आमच्याकडे आहेत. तर आमच्या असं निदर्शनास येतं आहे की बा हा विद्यार्थी गरीब आहे, फी वगैरे देऊ शकत नाही, तर आम्ही त्यांना फीमध्ये भरपूर सवलत देतो. काही ठिकाणी तर आम्ही असं करतो की तुम्हाला वाटेल तेवढी फी द्या. माझी मुलगी, तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये चांगले मार्क मिळवून आणि CET म्हणून एक परीक्षा असते, तर मी त्याच्यात ती चांगल्या प्रकारे पास झाली. मग ही पास झाल्याच्या नंतर तिला इंजिनिअरिंगला कसं पाठवायचं? आपल्याकडं पैसा नाही आहे. भैया देशपांडे इथे आले, मला सांगितलं बाबा रे तुझी मुलगी काय करते? म्हटलं सर आता ती JEE ची परीक्षा पास झाली आणि तिला ॲडमिशनला पैसे नाही आहे. सर किती लागतो सांगा, किती पैसा लागतो सांगा, मी देतो. असं बोलत असताना मला हृदय भरून येतं माझं. ते माझ्यासाठी आज रोजी देव, तुम्ही म्हणता देव आहे पण देव नाही आहे. विद्यार्थी जर त्याच्या पालकांची आर्थिक परिस्थिती योग्य नसेल तर त्या पैशाच्या कारणापासून कुठल्याही पोराचं शिक्षण अधुरं राहता कामा नाही. असा कुठलाही विद्यार्थी तुमच्या जर नजरेत आला की त्याची हलाखीची परिस्थिती आहे, तो शिक्षण घेऊ शकत नाही, तुम्ही आमच्याकडे पाठवा. आम्ही संपूर्ण जबाबदारी शिक्षणाची त्याची घेतो. भविष्यातील एक नवीन व्हिजन घेऊन आज मिक्स देशाच्या सेवेसाठी तत्पर आहे. भविष्यातील मिक्सचे व्हिजन हे सुद्धा तेवढेच दैदिप्यमान आहे. आम्ही बघतोय अकोल्यामध्ये बरेचसे हॉस्पिटल्स आहेत आणि याला जुळून बरेचसे छोटे छोटे खेडेगावात पण आहेत, पण तो बघण्यात येतं की बरेचसे जे की रुग्ण आहेत त्यांना तिथपर्यंत पोहोचायला वाहन नाही आहे. ते एक मिक्सचे असं स्वप्न आहे, आम्ही ते आता लवकरच पूर्ण करणार आहोत की या गोरगरीब रुग्णांसाठी एक नो लॉस नो प्रॉफिटवर एक रुग्णवाहिका आपण जी आहे ती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून जे की रुग्ण आहेत त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ताबडतोब पोहोचण्यात यावे, अशा प्रकारे आमची एक संकल्पना आहे. हे लवकरच आम्ही पूर्ण करणार आहोत. तर असं एक लक्षात येतं आहे की खूप असे चांगल्या बुद्धिमत्तेचे विद्यार्थी हे तालुका लेव्हल्सवर सुद्धा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण फक्त पैशाच्या अभावी आणि त्यांच्या पालकांजवळ त्यांनी दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवून आपल्या पाल्यांना पाठवून शिकवावं या हिशोबाने त्यांच्याजवळ तेवढा पैसा नाही आहे. तर संकल्पना अशी आहे Social 30, म्हणजे स्टार्ट आम्ही असं करणार की 30 विद्यार्थी आम्ही असे आमच्या स्कॅनिंग पद्धतीने निवडणार की ज्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड हा फक्त आणि फक्त आर्थिक निकषांवरती आम्ही ते काढणार. तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही समाजाचा असो, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही, पण असे 30 विद्यार्थी आम्ही आपल्या महाराष्ट्रातून निवडणार. म्हणजे त्यांच्याजवळ पैसे नाही शिकायला,
तर असे 30 विद्यार्थी आम्ही सोशल 30 नावाच्या बॅचमध्ये घेणार. त्यांचा 11वी 12वीचा ट्युशनचा खर्च, त्यांचा कॉलेजचा खर्च आणि 11वी 12वी झाल्यानंतरसुद्धा जर आमची त्यांना गरज लागली तर पुढच्या शिक्षणाकरितासुद्धा ह्या 30 विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशनपर्यंतचा संपूर्ण खर्च हा मिक्स कोचिंग क्लास करेल आणि देवाच्या कृपेने तो आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू याचा आम्हाला विश्वास आहे. बरेच आम्ही विद्यार्थी पाहतो की घरचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे वैद्यकीय एज्युकेशनमधलं नसलं, त्यांना बऱ्याचशा अडचणीला समोर जावं लागतं. आता पी जी करणं फार आवश्यक झालेलं आहे. काही विद्यार्थी जे आहेत ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतात, शेती विकून वगैरे कसं तरी ते कम्प्लीट करून घेतात, परंतु आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2 वर्ष शासनाची सेवा करणे आणि त्यानंतर पी जीचं एंट्रन्सची तयारी करणे आणि पी जी करणे यासाठीसुद्धा एक आर्थिक परिस्थिती विद्यार्थ्याची चांगली असायला पाहिजे. म्हणून आमचं एक स्वप्न आहे की एक मिक्स स्वतःचं स्वतंत्र असं हॉस्पिटल उभारावं ज्यामध्ये असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना पी जीसाठी प्रिपेअर करायचं आहे आणि अभ्यासालाही वेळ द्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी तिथे आपली रुग्णसेवी सेवा जी आहे ते आपल्या हॉस्पिटलला द्यावी. म्हणजे प्रत्येकच विद्यार्थी किंवा त्याचे पालक हे तो डॉक्टर झाल्यानंतर त्याला दवाखाना बांधून देतीलच अशा परिस्थितीचे नाही आहेत. मग पुष्कळदा ते नोकरी करतात दुसऱ्या ठिकाणी. तर मिक्समधून शिकून गेलेले आमच्या 20-22 वर्षांमधल्या स्पॅनमध्ये जे काही विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलेलं आहे, जे चांगले उत्कृष्ट डॉक्टर बनून आज कुठे ना कुठे काम करतायत किंवा पुढेच पण जे विद्यार्थी डॉक्टर्स बनतील, अशा फक्त मिक्सच्याच विद्यार्थ्यांच्या द्वारे चालविण्यात येणारं एक मिक्स हॉस्पिटल उघडायचा सुद्धा आमचा मनोदय आहे. या समवेत तळागाळातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत करून आपले सामाजिक भान मिक्सने जपले आहे. मिक्स म्हणजे सर्वसामान्य रँकिंगचा युनिक रिझल्ट. मिक्स म्हणजे पालकांचा विश्वास. मिक्स म्हणजे अत्याधुनिक फॅसिलिटी. मिक्स म्हणजे गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक. मिक्स म्हणजे कठीणाकडून सोप्याकडे नेणारा प्रवास. मिक्स म्हणजे आत्मविश्वास आणि ध्यास. मिक्स म्हणजे सर्वोत्कृष्ट डॉक्टर्स आणि इंजिनियर्सची अविरत परंपरा.